इथे आमच्या गावातल्या लहान लहान मुलांची प्रॅक्टिस चालू आहे. दही अंडी फोडायची ते बघा. याला एक 12 महिने सर्दी झालेलीच. कोणाला जर याच्या आजारावरती औषध माहिती असेल ना, डॉक्टर देव पण थकले आहे त्या सर्दीवरती याला औषध. हे बघा, पुरी तयार. ही जुनी पद्धत पुऱ्या बनवायची. नमस्कार, मी कविता. तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा. तर चला आपला व्हिडिओ आता कंटिन्यू करूया. आपण संध्याकाळ झाली आणि लाईट गेलेली आहे. आता लाईट किती वाजता येते काय माहिती. आता 4:30 वाजलेले. तर ते इथे ठेवलंय मी ब्लॅक टी. चला मंडळी, आता संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळचे काहीतरी 6:05 आता झालेले आहेत. आणि मनीष पण आता चाललाय कामावरती. आणि मी आणि हे आता चाललो आहे आम्ही आठवडी बाजारामध्ये आमच्या कोपरगावातले. कारण की भाजीपाला सगळा संपलाय फ्रीजमधला, काहीच नाही आहे भाजीमध्ये. आणि कांदे बटाटे पण संपलेले आहेत, तर ते पण घ्यायचं आहे. तर बरं, चला जाऊन येऊयात. आणि मला आता एकटीला एवढं सगळं घेऊन येता येणार नाही, म्हणून मी यांना पण सोबत घेऊन चालली आहेत. आज आम्ही खूप दिवसाच्या नंतर दोघे जण मार्केटमध्ये चाललो. आणि चिन्मय, तुला काय आणू? चिन्मयला समोसे पाहिजेत. तर चला, इथे आमच्या गावातल्या लहान लहान मुलांची प्रॅक्टिस चालू आहे. दही अंडी फोडायची ते बघा. बाजारामध्ये आली मी आणि बाजार छान मस्त लागलेला. आता पाऊस नाही पडत ना, तर बाजार भरपूर लागलेला आहे, भरपूर. तर आता काय काय घ्यायचं बाजारातून पाहूयात. टमाटर 30 रुपये किलो. ती लगेच खराब होईल तिकडची. हे बघा, इथे 20 रुपये किलो आहेत. प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळा आहे. लो भैया, भैया पोरे बघा कशी बसली मांडी घालून मस्त. ए इकडे बघ, इकडे बघ. A few moments later. अबू काय सोनू ना कशाला हात लावू देत नाही आता, कशाला नाही. बटाटे उघडून मी आणून ठेवले तिथे थंड करायला सोळायचे. म्हणून सोनूला असं वाटते पप्पा खाऊन टाकेल, म्हणून सोनू एवढंच देते पप्पाला. तर आता थोडा वेळ पागल. बटाटे वगैरे उघडल्यात आणि आता बटाट्याची मस्त उसळ करणार आहोत. आणि पुरी, आज उसळ आणि पुरीचा बेत आहे. आणि संध्याकाळी मग हे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा वगैरे करणार, तर ते पण मी थोडंसं तुमच्यासोबत शेअर करेनच. मी रात्री हे किती वाजता, 12:40 12:40 हे पूजा करणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची. तर आज श्रीकृष्णाचा आजच्या दिवशी जन्म झालेला, म्हणून पूर्ण भारतामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. तर चला आता जेवण वगैरे बनवायची सुरुवात करते. आणि मी आता एकीकडे ना कपडे लावल्यात. कपडे म्हणजे ना सकाळी ब्लँकेट धुवायचं राहिलेला, तर आता टाकलाय मी मशीनमध्ये. नक्की टाईम बघ. आता आपल्या घरामध्ये आपण 12:40 करताव ना दरवर्षी, म्हणजे तुम्हाला पण माहित नाही ग कृष्णाचे जन्म कधी वाजता झाले. द्या आमचं चिन्मय आले कपड्यांची अशी बचत करते ना, अशी बचत करते पोरे माझा. एक एक ड्रेस 2-2 दिवस घालतो तो. बरोबर आहे, कपडे किती महाग झालेत आता. GST वगैरे लावतो त्याला पण माहिती आहे. आमदनी कम आहे और खर्च ज्यादा करणे से कैसे होगा भाई. म्हणून तो 2-2 दिवस एक एक ड्रेस घालतो. आणि दुसरी गोष्ट, या सोप्यावरून तो दुसऱ्या कुठे जातच नाही, अंगणामध्ये पण जात नाही तो. सोप्यावरून किचनमध्ये, किचनवरून हॉलमध्ये, बस एवढंच. अंगणामध्ये पण नाही जात, तर त्याचे कपडे कशाला घाण होतील असं आहे.
पुऱ्या आपल्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत सगळ्या. आणि दुसरं इथे बनवलं मी खिचडी बटाट्याची आणि त्याच्यासोबत पुरी. चला आता जेवण तर शिजलेलेच आहे, तर मनुष्यला लागलेली भूक, तर मनुष्यला आता जेवण देते. चल आणि चिन्मय झोपलंय त्याला तर उठवते मी. सोनू नसेल बागेमध्ये असा बाबा होल गय. आज आपल्या घरामध्ये काय उलटच चालू झाले जन्माष्टमीच्या दिवशी. जन्माष्टमी करायच्या आधी जेवायला बसले तुम्ही. याला एक 12 महिने सर्दी झालेलीच. कोणला जर याच्या आजारावरती औषध माहिती असेल ना, डॉक्टर देव पण थकले आहे त्या सर्दीवरती याला औषध. नुसता शिंका देतात अख्खा दिवस. अरे यो कवा उठा जा, यो उठ उठ. कितना बजे तक सोएगा? 11 बजे. भाऊच्या जेवणामध्ये पाय टाकशील मंडळी. सर आता यांना दोघांना दिले जेवण आणि मी आता फ्रेश होते. आता बरोबर 11 वाजलेले आहेत, 11 वाजून 2 मिनटं झालेली. तर फ्रेश वगैरे होते, त्याच्यानंतर मग मी पण जेवणार. आणि आज आम्ही काय उपवास पकडलेला नाही, तर मी तर नाहीच उपवास पकडत, कारण की मला गोळ्या खाव्या लागतात त्याच्यामुळे. मी शुक्रवार करते, बाकी कोणताच उपवास करत नाही. तर चला आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला मी परत भेटते. आणि सोनू ना जेवायला बसू दे, चहा पिण्यासाठी बसू दे, काही खायला बसू दे. सोनूमध्ये नेऊन बसलाच पाहिजे. खाते खाते ना परत येते धावधावले हलकट. तर मंडळी या आता जेवायला आणि आता किती वाजले आहेत? 12:45 तुम्हाला दाखवते. हे बघा रात्रीचे 12:45 आहेत. मी आता जेवायला घेतलेलं आहे पुरी, सलाड आणि मिरची आणि उसळ. उसळ म्हणजे खिचडी बटाट्याची. चला या आता तुम्ही पण जेवायला.